रस्ते घोटाळे प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावरती एक भेट झाली. काल महापौरांनी अहवाल सादर केल्यानंतर लगेचच आज सकाळी 11:30 सुमारास ही बैठक झाली. मात्र ठपका ठेवलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचं कारणच काय असा सवाल आता उपस्थित होतोय. IRS कंपनीचे उपाध्यक्ष शरद देवगेकर आणि व्यवस्थापक प्रदीप कवटेकर हे या बैठकीसाठी आले होते. या कंपनीला काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करावी आणि कंपनीवर गुन्हा नोंदवावा अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या कंपन्यांना वाचवण्यासाठी सेटिंग होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर या भेटीचे तपशील सार्वजनिक करण्याची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. अशा वेळेस संविधानिक अतिशय महत्त्वाच्या पदावर बसलेल्या कुठल्याच व्यक्तीने अशा कंपन्यांना परस्पर खाजगीरित्या भेटणं हे काही मॉरली योग्य नव्हे आणि त्यामुळे अशा पद्धतीची गोष्ट जर झाली असेल तर ती अयोग्य गोष्ट आहे आणि त्यामुळे महापौरांनी अशी भेट झाली असेल तर ती सार्वजनिक केली पाहिजे. त्यात काय चर्चा झाली ही सार्वजनिकरित्या लोकांना सांगितलं पाहिजे आणि त्यातनं लोकांच्या मनात किलमिश निर्माण होण्याआधीच त्यातलं वातावरण स्पष्ट केलं पाहिजे. आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे. कृष्णात, आपण बघतोय काळ्या यादीत टाकलेल्या अधिकाऱ्यांसोबत आज महापौरांची बैठक झाली. ही गुप्त बैठक होती. नेमकं कारण तरी काय? महापौरांना या बैठकीबद्दल माहिती होती का? त्याचबरोबर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले ह्या संदर्भात महापौरांना माहिती होती का? आणि एकूणच या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? कुठेतरी सेटिंग करण्याचा प्रयत्न झालाय का? काय सांगाल? महापौर स्नेहल आंबेकर आणि वाद हे समीकरण जणू घट्ट होताना या ठिकाणी दिसून येत आहे. कारण पुन्हा एक नवीन वाद महापौरांनी पुन्हा ओढवून घेतलेला आहे. कारण ज्या महापौरांनी पत्र लिहून आयुक्तांना या रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्यास सांगितलं होतं, त्या चौकशी अहवाल आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ज्या काळ्या यादीत टाकण्यात आलेली जी कंपनी आहे IRS, त्या कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापौर बैठक घेतात. आणि महापौरांना माहीत नाही असं काही नाही, महापौरांनी स्वतःहूनच या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं असं समजतं. त्यामुळं महापौरांना या संपूर्ण गोष्टीची जाणीव होती. आणि महापौर बंगल्यात येऊनही जेव्हा बैठक होते त्यामागं काय नक्की कारण आहे? कारण या कंपनीला कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? कुठंतरी नाव या कंपनीचं या घोटाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? अशी शंका या ठिकाणी उपस्थित होताना दिसते. कारण मुंबईच्या महापौरांकडे अशा प्रकारे कुठलेही अधिकार नाहीत की कंपनी जी ज्या प्रकारे ही कंपनी जर न्याय मागायचा असेल तर कंपनीला कोर्टात जाऊ शकते किंवा आयुक्तांकडे अशा प्रकारे खुलासा जो आहे ते पाठवू शकते. परंतु या कंपनीचे अधिकारी थेट महापौरांना जाऊन भेटतात, त्यामध्ये कुठेतरी काळेबेरे असल्याचं दिसून येत आहे. आणि या भेटीचा तपशील जर काय असेल तो सर्व संपूर्णपणे पुढे आला पाहिजे अशी भाजपने या ठिकाणी मागणी केली. आम्ही वारंवार स्नेहल आंबेकर महापौर जे आहेत त्यांना वारंवार फोन केला आणि आमच्याशी बोलण्याची विनंती केली, परंतु त्याने आमचा फोन जो आहे तो उचललेला नाही, आमच्याशी संपर्क जो आहे तो साधण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु हे जे एकंदरीतच रस्ते घोटाळा जो आहे तो संपूर्ण पुढे आल्यानंतर त्या काळ्या यादीमध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचं भेटण्याचं कारण नेमकं काय आणि आज लगेच भेट घेण्याचं कारण काय हे संपूर्ण नवीन प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांनी या पुढे येऊन या प्रश्नांची माहिती जी आहे ती दिली पाहिजे, स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आता काँग्रेस बरोबर असू दे किंवा मनसे असू दे या प्रकरणी आवाज उठवताना दिसत आहेत, त्यामुळे महापौरांनी याचं स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. अर्थातच महापौरांनी या संदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं झालेलं आहे. आणि एकूणच आपण बघतोय की महापौर सदा कदा वादात अडकत असतात आणि आता पुन्हा एक नवा वाद त्यांनी ओढवून घेतलेला आहे. धन्यवाद कृष्णा त्या संपूर्ण माहितीबद्दल. अशा वेळेस संविधानिक अतिशय महत्त्वाच्या पदावर बसलेल्या कंपन्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये विजिलन्सचे अधिकारी पण आले, त्याच्यामध्ये ऑडिट करणारी कंपन्या पण आले आणि महानगरपालिकेमध्ये काम करणारे अधिकारी पण आले. आणि हे जी काम करणारे लोक आहेत, रोडचे काम करणारे, ते कॉन्ट्रॅक्टर पण आले. जेव्हा अहवाल बाहेर पडला त्यांच्या त्याच्यात नाव आहे त्या कंपन्यांचा, मग त्यांना भेटण्याचं कारण काय? म्हणजे एका प्रकारे संशयाचे पूर्ण महापौरांवर येते की महापौरांनी असं प्रकार जे लोक आहेत त्यांना बंगल्यात बोलवून त्यांना चहापाणी घातलं आणि का चहापाणी घातलं याचा एक चौकशीचा विषय होण्याची आवश्यकता आहे. अशा वेळेस संविधानिक अतिशय महत्त्वाच्या पदावर बसलेल्या कुठल्याच व्यक्तीने अशा कंपन्यांना परस्पर खाजगीरित्या भेटणं हे काही मॉरली
योग्य नव्हे आणि त्यामुळे अशा पद्धतीची गोष्ट जर झाली असेल तर ती अयोग्य गोष्ट आहे आणि त्यामुळे महापौरांनी अशी भेट झाली असेल तर ती सार्वजनिक केली पाहिजे. त्यात काय चर्चा झाली ही सार्वजनिकरित्या लोकांना सांगितलं पाहिजे आणि त्यातना लोकांच्या मनात किलमिश निर्माण होण्याआधीच त्यातलं वातावरण स्पष्ट केलं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.